हॅलो फ्रेंड्स, प्राचीस किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारा आणि सर्वांचाच आवडता असा गुजराती स्पेशल नाश्ता हंडवो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे एका बाउलमध्ये मी 1 कप रवा, 1/2 कप बेसनचे पीठ, 1/4 कप तांदळाचे पीठ आणि 1/2 कप दही घेतलेले आहे। आता इथे काही भाज्या मी घेतलेल्या आहेत, यामध्ये बारीक चिरलेला कोबी, 1 बारीक चिरलेली सिमला मिरची, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 चमचा बारीक चिरलेले हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर आणि 1 किसलेले गाजर घेतलेले आहे। आता या सर्व भाज्या या रव्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही तुम्हाला आवडतील अशा भाज्या घालू शकता। आता यामध्ये 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घातलेले आहे। आता सर्व मसाले या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडे थोडे पाणी ऍड करून याचे एकसारखे बॅटर तयार करून घ्यायचे आहे। पाणी एकदम न घालता थोडे थोडे पाणी ऍड करून याचे या पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचे आहे। आता यामध्ये 1/2 चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे व पुन्हा एकदा हे बॅटर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता एका पॅनमध्ये 2 चमचे ऑइल गरम करून यामध्ये 1/2 चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडली की यामध्ये कढीपत्ता घातलेला आहे। आता यामध्ये 1/2 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत व तयार केलेले बॅटर यामध्ये पसरवून घ्यायचे आहे। हे बॅटर पसरवताना थोडे जाडसर ठेवायचे आहे व यावरती झाकण ठेवून स्लो गॅसवरती 5 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहे। 5 मिनिटांनंतर रवा चांगला फुलला जातो। आता हा हंडवो परतवून घेऊन दोन्ही साईडला चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता याला चांगला ब्राउन रंग आलेला आहे व दोन्ही साईडला हे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेले आहे। तयार आहे आपला हंडवो। याच पद्धतीने मी अजून एक हंडवो तयार करून घेत आहे। चवीला अतिशय सुंदर असा आणि झटपट तयार होणारा हा हंडवो बनतो। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।